महाराष्ट्र मध्ये सध्या लाईट खातं महावितरण जे आहे ग्रामीण भागामध्ये लोड शेडिंग करते वारंवार करते आणि आता शेतकऱ्यांसाठी लाईट पुरवत असताना कोळशाचा तुटवडा वगैरे बारा भानगडी सांगितल्या जात आहेत आणि मग अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी 4 ते 5 लाईट सकाळपासून सुरू आहेत आणि मग या लाईटवरची प्रतिक्रिया या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडनं आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सहदेवजी हुनाळे, तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विनायकुमार ढवळे आणि या ठिकाणी सरपंच महेश ढाकणे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण यांच्या त्यांच्या या ठिकाणी भूमिका जाणून घेणार आहोत. सर काय सांगाल या उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये जे लाईट सुरू शेतकऱ्यांच्या लाईटच्या संदर्भामध्ये ज्या अडचणी सांगितल्या जातात शेतकऱ्यांच्या शेताला पाणी पुरवण्यासाठी त्या संदर्भामध्ये काय सांगाल आपण? आज बघितलं, आज सुट्टीचा दिवस आहे. आज सुट्टीचा दिवस म्हणून नाही, एनी टाईम उपविभागीय कार्यालयच नाही तर ग्रामीण भागातील ग्रामपंचायतच्या स्टेट लाईट, शहरातील स्टेट लाईट ह्या सतत चालू असतात. याच्यामुळं होतं आहे काय, या लाईटचा अतिरिक्त भार त्या MSEB वर येतो. आताच बघितलं तुम्ही, सर्वत्र बातम्या येत आहेत की बाबा कोळशाचा तुटवडा येणार आहे, 8 दिवसचं लोड शेडिंग करावं लागेल. आपण बघितलं शेतकऱ्याला वीज दर द्यायची म्हणलं तर ती कधी दिली जाते, 8 तास वीज ही रात्रीची, दिवसा दिली जात नाही. पण असे सगळे शासकीय कार्यालय बघितलं तर या ठिकाणी रात्रंदिवस लाईट चालू असल्यामुळं ह्याचा परिणाम त्याच्यावर होत आहे. तरी आमचं एक म्हणणं आहे की बाबा प्रशासनानं, आता प्रशासनानं म्हणावं की नाही, प्रशासनाच्याच लाईट चालू आहेत, तरी प्रशासनालाच विनंती करतो की बाबा प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतच्या स्टेट लाईट असतील किंवा शासकीय कार्यालयाच्या स्टेट लाईट जर चालू असतील तर त्या ठिकाणी जाऊन पंचनामे करून संबंधित वीज बिल संबंधित अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्याकडून वसूल करण्याची तरतूद या ठिकाणी करावी, एवढं मी या ठिकाणी सांगतो. सर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विनयकुमारजी ढवळे सर आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सर काय सांगाल? आज आम्ही अहमदपूर उपविभागीय कार्यालयाच्या या ठिकाणच्या लाईट आज सकाळपासून पाहतो. सकाळपासून या 5 लाईट सुरूच आहेत आणि ही जी लाईट आहे याचं जे अतिरिक्त मासिक बिल आहे ही बिल कार्यालयाच्या माध्यमातून मासिक बिल ही 1 लाख रुपयांचं भरलं जातं आहे. परंतु ही 1 लाख रुपयाचं बिल जर त्याच्यामध्ये बचत करायची असेल तर खऱ्या अर्थानं मला वाटते दिवसभरात जी तुम्हाला लाईट लागणार नाही, आज तो सुट्टीचा दिवस आहे, रात्री ही लाईट तुम्हाला आवश्यक लागणार आहे तेवढं एखादा लाईट चालू असायला पाहिजे होता या कार्यालयामध्ये. परंतु आज सुट्टी असताना देखील या कार्यालयाचे 5 लाईट आज चालू आहेत आणि जेव्हा कार्यालयीन कामकाज सुरू असते तेव्हा मात्र लाईटची कारणं दाखवून इथल्या ग्रामीण भागातून कामं करायला, जे ऑनलाईन पद्धतीने कामं करायला येणारी जी काही जनता आहे, जे नागरिक आहेत, त्यांना मात्र वापस करण्याचं काम या कार्यालयातून अनेक वेळा झाल्याचं आम्ही पाहिलेलं आहे. आणि तेव्हा मात्र कारणं सांगितली जातात की लाईट नाही आहे आणि आज आम्ही सुट्टी आहे तर 5 लाईट विनाकारण चालू ठेवण्याचं हे काम या कार्यालयाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि याचं बिल जे आहे ही जनतेचा पैसा आहे. ही काही इथल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अधिकारी जे असतील त्यांच्या पगारातून कोणी पैसे देत नाही, तरी जनतेच्या माध्यमातून जी होणारी वसुली आहे त्याच्या माध्यमातून ही बिलं भरली जातात. आणि म्हणून आमचा उपविभागीय कार्यालयाला हा इशारा असणार आहे वंचित बहुजन आघाडीचा की आपण जर तुम्हाला व्यवस्थित नागरिकांना सेवा देणं होत नसेल तर किमान तुम्ही ह्या लाईटच्या बचतीकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही जे शेतकऱ्याची तिकडे कलेक्शनं कट करताय आणि मग इथं अशा पद्धतीनं लाईटचा अपव्यय केला जातोय तर याच्यावर आळा बसला पाहिजे. हीच कार्यालय ही अपवाद नाही, ही आज आम्ही पाहिलं म्हणून या ठिकाणी आम्ही बोलतोय. परंतु शासकीय कार्यालयातल्या सर्वच लाईट एकंदरीत चालू असल्याची प्रतिक्रिया अनेक वेळा या जनतेमधून येते आणि ही कुठेतरी बंद झालं पाहिजे अशी वंचित बहुजन आघाडीची ठाम भूमिका आहे. जर असं होणार नसेल तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये आम्हाला इथल्या प्रशासनाच्या विरोधामध्ये एक व्यापक स्वरूपाचं आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उभं करावं लागेल. अगदी नक्की सर, या ठिकाणी जनतेच्या पैशाची अक्षरशः चहूबाजूनी लूट होताना दिसते. या संदर्भामध्ये या ठिकाणी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष महेश ढाकणे सर आहेत, त्यांच्या या ठिकाणी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय सांगाल सर? आज सगळ्या चॅनलवरती गेली 8 ते 10 दिवसापासून चालू आहे की कोळशाचा तुटवडा आहे आणि ऐन दिवाळीमध्ये आपल्या महाराष्ट्राला 8 दिवस लोड शेडिंग होऊ शकतात अशी असं बातम्या वारंवार चालू असताना आपल्या अहमदपूरच्या उपविभागीय कार्यालयाची दिवसा म्हणजे सकाळपासूनच बहुतेक लाईट सुरू आहे आणि असं नेहमी असतं, हे चुकीचं आहे. एकीकडे आता आमच्या गावामध्ये सुद्धा जे गोरगरीब लोक आहेत त्यांना इथं 2000 शिवाय मीटर दिलं जात नाही. आज आमच्या गावामध्ये 30% लोक अंधारात आहेत. एक तर त्यांना मग अशा पद्धतीनं का फ्री लाईट दिली जात नाही, माझा हा प्रश्न. म्हणजे शासकीय ऑफिस
ते आहेत. समजा विनय सर जसं म्हणले की बाबा इथं ऑफिस बंद असताना लाईट सुरू आहे, ज्यावेळेस ग्रामीण भागातून लोक इथे येतात त्यांच्या कामासाठी येतात त्यावेळेस मात्र कम्प्युटरवरती ऑनलाईनची कारणं सांगून, लाईट गेल्याची कारणं सांगून, सर्व्हरची कारणं सांगून शेतकऱ्यांना मजुरांना वापस केलं जातं. हे दुर्दैवाची बाब असो, पण अशाच प्रकारे जर अनेक शासकीय कार्यालयाचे लाईट्स दिवसाढवळ्या चालू राहिले तर ही शासनाची जबाबदारी नाही का, किंवा इथल्या संबंधित डिपार्टमेंटची जबाबदारी नाही का, मला एवढंच बोलायचं. आणि अशा गोष्टी त्वरित थांबल्या पाहिजेत. एवढं बोल. नक्कीच या ठिकाणी 4 ते 5 लाईट आज बाहेरच्या दिसत आहेत, आतल्या बाजूला अशा किती आणखी लाईट सुरू आहेत ते दरवाजा उघडल्यानंतरच लक्षात येईल. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष उत्तमजी गोरे आहेत, त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. सर काय सांगणार? दिवसा उजेडानं रात्री अंधार हा प्रकार जो म्हणतो तो या ठिकाणी आपला पावास मिळत आहे. या ठिकाणी दिवसा गरज नसताना या ठिकाणी उपविभागीय कार्यालय या ठिकाणी लाईट चालू आहे आणि रात्री जे प्रकाश पाहिजे तर ते नसतो. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोळशाच्या अभावी जे लाईट नाही आहे किंवा कोळसा नाही म्हणून लाईटचं तोटा बसत आहे आणि शासनाच्या दरबारीत जर असं जर होत असेल तर हे चुकीचं आहे. या ठिकाणी शासनानंच लक्ष द्यायला पाहिजे असं मला या ठिकाणी म्हणायचं. सर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या सर्व प्रश्नांवर आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलेला. अशाच आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडे, वेद सत्याचा. न्यूज महाराष्ट्र टुडेसाठी मी त्रिशरण मोगावकर. न्यूज महाराष्ट्र टुडे.